पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून सिडकोच्या वतीनं कामोठे नूर परिसरात नव्या इमारतीचं बांधकाम करण्यात येणार आहे, मात्र त्याला स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. हा प्रकल्प पर्यायी जागी हलवावा अशी मागणी त्यांनी केली आहे. सध्या मानस सरोवर रेल्वे स्टेशन आणि खांदेश्वर रेल्वे स्टेशन परिसरात इमारती उभारण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. कामोठ नोड परिसरातील मोकळ्या मैदानात सकाळी लहान मुलं क्रिकेट, व्यायामाच्या कसरती, फुटबॉल खेळण्यासाठी येतात. एकही भूखंड सिडकोच्या माध्यमातून मोकळा न ठेवल्यानं या जागेवरही जर हा प्रकल्प उभा केला तर ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांची कोंडी होईल असं त्यांनी म्हटलं आहे. तेव्हा पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून सिडकोच्या या प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केलेला आहे. पर्यायी जागी प्रकल्प हलवण्यात यावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे, कारण ज्येष्ठ नागरिक, तरुण हे इथं फिरण्यासाठी येत असतात तेव्हा त्यांची कोंडी होऊ शकते. मुलं खेळण्यासाठी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमत असतात. तेव्हा हा आवास योजना प्रकल्प नेमका काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. खांदेश्वर रेल्वे स्टेशन सेक्टर 28 मोकळी जागा आहे, आवास योजनेतील हा प्रकल्प आहे. आवास योजनेतील प्रकल्पाविषयी आपण माहिती घेतोय. 11 मजल्याच्या 17 इमारती या ठिकाणी उभारल्या जाणार आहेत. एक 1,562 घरं आणि 125 दुकानांची निर्मिती या ठिकाणी होणार आहे. आवास योजना प्रकल्पाविषयी आपण माहिती घेतोय. मल्टीलेवल कार पार्किंग जी प्लस 6 माळ्याची असणार आहे. खांदेश्वर रेल्वे स्टेशन सेक्टर 28 ही मोकळी जागा आहे. सिडकोने पंतप्रधान आवाज योजनेखाली खांदेश्वर, मानसरोवर आणि खंडापल्ली या ठिकाणी वसाहत निर्माण होणार आहे. मात्र आपण सध्या उभा आहे खांदेश्वर स्टेशनच्या इथे. या ठिकाणी वसाहत निर्माण करण्यासाठी जो रस्ता आहे तोही अडवला जात आहे. आपण इकडच्या नागरिकांशी बातचीत करूया की नक्की त्यांना काय विरोध आहे. मी मॉर्निंग वॉकला येतो, मुलं खेळायला येतात, तिथे बायका येतात, गप्पा मारतात, थोडा वेळ तरी देतात आणि मोकळा श्वास घेतात, कारण पूर्ण कामोठे गाव आता पूर्ण गजबजलेलं आहे आणि इकडेच थोडासा मोकळा असा भूखंड होता. पण तिथेही जे सिडकोने बांधकामाचा जो घाट घातला आहे तो खरंच म्हणजे आम्ही त्याचा निषेध करतो, कारण आम्हाला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून ह्या गोष्टी इथे म्हणजे प्रगती व्हावी पण त्याच्यातून माणसांना त्याचा त्रास होईल अशी प्रगती आम्हाला नको आहे. आणि जर त्यांनी तो प्रकल्प थांबवला नाही तर आम्ही शिवसेनेतर्फे मोठे आंदोलन उभा करून हा प्रकल्प थांबवण्यास नक्कीच भाग पाडू. त्याच्यामध्ये पण अगोदरच म्हणजे सिडकोने काही प्रगती केली नाही, गार्डन वगैरे कुठेही केलेलं नाही. मुलांना तर इथे थोडीफार जागा जी होती त्याच्याबरोबर जर तुम्ही काबीज करत असाल तर महिलांनी वॉकिंगला म्हणा किंवा मुलांनी थोडंफार तरी खेळायला कुठे जायचं असेल. खरंच आम्ही सिडकोला 2-4 वेळा लेटर दिलेलं आहे. ते दरवेळी म्हणतात की आमच्याकडे इथे गार्डन करण्याचा आमचा प्लान आहे पण ते आचरणात अजूनही आणत नाही आहे. मी कधी ते आमदार साहेबांकडे गेलो होतो, प्रशांत ठाकूर यांच्याकडे गेलो होतो, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे. बघू आता काय होतं ते. पण एकच अर्थ आहे की इकडचे जे काही महिला म्हणत आहेत की इकडचं भूखंड वगैरे आम्हाला खेळायला मुलांना खेळायला मैदान वॉकिंगला खरं आहे, कारण मी पण इथे आल्यापासून जाते वॉकिंगला बघते, बरेच महिला वगैरे पुरुष येतात इथे, त्यासाठी जागा त्यांनी थोडा वेळ. सरसर लोकांची त्या फसवणूक आहे. तुम्ही ज्या ज्या वेळेला प्रत्येक वेळेला जे आता प्रोजेक्ट तयार करताय, परंतु गेल्या 10 वर्षे प्रकल्पग्रस्तांची प्लॉट द्यायला यांच्याकडे जागा शिल्लक नाही आहे. वारंवार प्रकल्पग्रस्त फेऱ्या मारतायत, त्यांना द्यायला त्यांना प्लॉट शिल्लक नाही आहे, परंतु अशा या व्यावसायिकांना द्यायला प्लॉट इथे शिल्लक आहे त्यांच्याकडे. त्याच्यानंतर बरेचशा कामोठ्यामध्ये एवढे प्रोजेक्ट झालेत, कुणाला एकाला ही व्यवस्थित गार्डन नाही, खेळण्यासाठी काही ग्राउंड ठेवले नाही, परंतु एखाद्या बिल्डरच्या घशात घालण्यासाठी इथं भरपूर जागा देत आहेत. प्रकल्पग्रस्तांसाठी प्लॉट द्यायला यांच्याकडे जागा नाही आहे. ते लोक 10 वर्षे झाले आज सिडको ऑफिसमध्ये वारंवार फेऱ्या मारतायत. सिडको या गोष्टी जाणूनबुजून एकतर त्याला टालाटाल करतोय, परंतु आमचा या प्रोजेक्टसाठी
शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने याला विरोध आहे आणि विरोध राहणार। वेळ आला तर आम्ही याच्यावरती मोर्चाची तयारी, शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या वतीने याला पूर्ण विरोध आमचा। वेळ आला तर आम्ही याच्यावरती उद्यानं मोर्चाची तयारी करू शकतो। आम्ही काय निर्णय घेतात?